नमस्कार, मी योग शिक्षक वृषाल नळकुळ. तर आज तुम्हाला माझे आजोबा परत दोन योगासने सांगणार आहेत. तर पाहूया. आज आपण मच्छासन पाहणार आहोत. मच्छासन करताना पद्मासनात बसायचं आणि पद्मासनात बसून मग खाली पाठीमागे हळूहळू हळूहळू पाठ टेकवायचे असते. तर आता मच्छासन कसं करायचं ते आपण पाहू. पद्मासनात बसा, उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा, डावा पाय उजव्या मांडीवर घ्यायचा. हे झालं पद्मासन. या पद्मासनामध्ये उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरायचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा आणि पाठीमागे शरीर आपलं हळूहळू टाकून द्यायचं आणि डोकं टेकून झोपून जायचं. याला म्हणतात पद्मासन. चला या ठिकाणी थोडा वेळ थांबायचं. नंतर हळूहळू हळूहळू असं कोपर टेकू, हळूहळू असं वर मूळ स्थितीमध्ये. प्रथमतः दंडासनात बसेल. दंडासनात बसल्यानंतर हळूहळू दोन्ही पाय दोन दिशेला करून घ्यायचे. दोन दिशेला दोन्ही पाय घेतल्या केल्यानंतर हळूहळू आपलं मस्तक जमिनीवर टेकवायचं, पोटातील श्वास पूर्ण सोडून द्यायचा. या ठिकाणी काही क्षण थांबायचे. त्याच्यामध्ये दुसरी क्रिया हनुवटी टेकवायची. हात पूर्ण पाठीमागे घ्यायचे, मच्छासनाचे फायदे. मच्छासनामुळे पाठीचा कणा व्यवस्थित राहतो, त्याला बाक चढत नाही, मान व्यवस्थित राहते, मान वाकडे तिकडे होत नाही. त्याच्यानंतर या आसनामध्ये श्वासाचे जे रोग असतात, दम्यासारखा रोग जर माणसाला असेल तर तो निघून जातो आणि त्याचा फायदा मिळतो आपल्याला. अशा रीतीने हे असं नियमित केलं तर त्याचे भरपूर आपल्याला फायदे मिळतात. जे फायदे आहेत हे भुवन मनासनाचे खूप सुंदर फायदे आहेत. पोट जे आहे आपलं, त्या पोटामध्ये नळ भरले असतील, पोट दुखत असेल, कळ येत असेल, तर हे जे प्रकार आहेत
ते या आसनामुळे सगळे आपोआप निघून जातात आणि आपलं पोट व्यवस्थित काम करतं, पचनक्रिया व्यवस्थित चालते, म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची सहसा गरज पडत नाही। म्हणून भूनमनासन हे दररोज केलं पाहिजे माणसाने, त्याचे सुंदर फायदे आपल्याला मिळतात। धन्यवाद। आसनाचा कार्यक्रम संपलेला आहे। धन्यवाद। आताच जी काही माझ्या आजोबांनी तुम्हाला दोन योगासने सांगितली, तुम्ही ती नियमितपणे करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।